मोखाडा तालुक्यातील कारेगाव शासकीय आश्रमशाळा येथे लोकशाहीमध्ये अधिकार बरोबर कर्तव्य पालन देखील गरजेचं आहे. आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारेगाव येथे संविधान मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आभासी पद्धतीने उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले. मुख्य कार्यक्रम मुंबई येथून भारताचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनगड यांच्या हस्ते करण्यात आला. कारेगाव येथील कार्यक्रमात बोलताना प्रदीप पाकेंनी सांगितले की लोकशाही व भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामुळे आपण शिकलो व समाजात योग्य स्थान मिळवू शकलो. त्यामुळे अधिकाराबरोबरच कर्तव्य पालन देखील आपण केले पाहिजे. शिवाय नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही, त्यास व्यावसायिक शिक्षणाची जोड दिली तर बेरोजगारी कमी होईल. भारत हा तरुणांचा देश आहे, त्यामुळे तरुणांनी कौशल्य शिक्षण घेऊन व्यावसायिक झाले पाहिजे असं मत वाघ यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ, सामाजिक कार्यकर्ते भाजप आदिवासी आघाडी, पालघर जिल्हा अध्यक्ष मिलिंद जोरे, उपसरपंच नंदकुमार वाघ, हनुमान फसाळे, मंगेश दाते, झुगरे सर, आयटीआयचे गायकवाड निखिल, नेता कैलास पादीर, विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ गांगोडे, मोखाडा पालघर. घरातला पंखा आपल्याला म्हणजे विविध असे उपकरण आपल्याकडे पडून राहतात, आपल्याला दुरुस्ती करता येत नाही, आपलं शिक्षण नाही, आपली गाडी पंक्चर झाली तर एखादा उत्तर प्रदेशच्या भैयाचं दुकान असतंय, पंक्चर वाला भैया मेरा टायर खोलो पंक्चर निकालो, असं आपण अगदी सहज म्हणतो. का आपली मुलं ते व्यावसायिक शिक्षण घेत नाहीत, गाडी बंद पडली तर त्या ठिकाणचा व्यक्ती का किती बी आता असतोय, आपली मुलं शिक्षण घेत नाहीत. म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी, आपण कपडे आता मुलींनी खूप सुंदर ड्रेस केले परंतु कुठं ब्लाऊज शोधा, अरे आनंदाची गोष्ट आहे, टाळा वाजवायचं.